हिंगोली जिल्ह्यामध्ये मागील 4 दिवसांपासून उन्हाचा कहर सुरू असून कालच 53 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यानंतर आज पुन्हा 27 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झालं आहे. तर सामान्य रुग्णालयामध्ये 13 रुग्णांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर किशोर प्रसाद श्रीवास यांनी दिली आहे. हिंगोली शहरामध्ये दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून आज शहरातील तब्बल 23 जणांना कोरोनाची लागण झाली असल्याचं निष्पन्न झालंय. हिंगोली शहरामध्ये कोरोनाची साखळी अधिक मजबूत होत चालली असताना नागरिकांचा स्वैराचार सुरूच आहे. काल अँटीजेन टेस्ट नुसार 53 रुग्णांना कोरोनाची लागण झालेली असताना आज पुन्हा शहरामध्ये 27 जणांना कोरोनाची लागण झालीय. त्यामुळे आता हिंगोली जिल्ह्यामध्ये 174 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यामध्ये पंचशील नगरातील 1, मंगळवारा भागातील 2, नवा मोंढा भागातील 2, तलापकट्टा भागातील 1, गोलंदाज गल्ली येथील 1, इंदिरानगर येथील 1, काझीपुरा येथील 1 यासह विविध भागातील कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. हिंगोलीहून मकरंद बांगरसह निलेश गरवारे, MCN News, हिंगोली.